नमस्ते, मी आहे श्रद्धा आणि आज आपण पाहणार आहोत पावभाजी रेसिपी। पावभाजी बऱ्याचदा आपण घरामध्ये करतो शनिवार रविवार, परंतु ती हॉटेलसारखी किंवा बाहेर चौपाटीवर मिळती त्याप्रमाणे कधीच होत नाही। त्यासाठी आपण कायम हॉटेल आणि चौपाटीमध्ये जातो, परंतु आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला कुठे जाता येत नाही, त्यामुळे आज मी खास ही तुमच्यासाठी एकदम चटपटीत आणि एवरेस्टचे सर्व मसाले वापरून बनवलेली पावभाजी दाखवणार आहे। त्यासाठी मला सध्याच्या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्याच थोड्याफार भाज्या मी घेतलेल्या आहेत। इथे मी बटाटा घेतलेला आहे, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, थोडे मटारही मला भेटलेले आहेत आणि हे आपण छान कुकरला शिजवून घेणार आहोत पाणी टाकून। यामध्ये मीठ नाही टाकलेले मी आणि यामध्येच आपण एक मोठा टोमॅटो छान बारीक चिरून घालणार आहोत। टोमॅटोमुळे आपली पावभाजी छान चटपटीत होते आणि नंतर फोडणीमध्ये टोमॅटो टाकण्यापेक्षा असा टोमॅटो टाकल्याने यामध्ये छान आपल्या टोमॅटोची एकदम बारीक पेस्ट होऊन जाते। कारण ही भाजी जेव्हा शिजणार आहे सगळी, तेव्हा आपण ही परत स्मॅश करणार आहोत, त्यामध्ये टोमॅटोसुद्धा बारीक होणार आहेत। चला तर मग आपण ही भाजी शिजवून घेऊयात। पावभाजी बनवायची म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की पावभाजी मसाला वापरून आपण छान चटपटीत अशी पावभाजी बनवायची, परंतु आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ट्विस्ट सांगणार आहे। आपण यामध्ये फक्त पावभाजी मसाला नाही वापरणार, तर याचबरोबर आपण अजून एक मसाला वापरणार आहोत, त्यामुळे आपली पावभाजी एकदम हॉटेलसारखी आणि चौपाटीसारखी चटपटीत लागते। आणि विशेष म्हणजे मी आजच्या या पावभाजीच्या रेसिपीमध्ये सर्व एवरेस्टचे मसाले वापरणार आहे। अगदी हळदी पावडरसुद्धा मी एवरेस्टची घेतलेली आहे। यामध्ये आपण वापरणार आहोत एवरेस्टची लाल मिरची पावडर, त्यानंतर एवरेस्टचा पावभाजी मसाला आणि एक मी ट्विस्ट मसाला जो सांगितला तो आहे एवरेस्टचा किचन किंग मसाला आणि इथे आहे हळदी पावडर। नेहमी नेहमी एकाच पद्धतीने पावभाजी करण्यापेक्षा या पद्धतीने पावभाजी करून नक्की पहा आणि मला खात्री आहे ही पावभाजी तुम्हाला खूप आवडेल। आणि बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा रेसिपीसाठी होममेड मसाला किंवा घरचा मसाला वापरलेला आहे, तो बऱ्याचशा आपल्यापैकी सर्वांनाच तो घरी करण्यास जमत नाही, त्यामुळे मी आज या पावभाजीमध्ये एवरेस्टचे सगळे मसाले वापरलेले आहेत, जेणेकरून हे तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील। आता आपल्या भाज्या सर्व छान शिजलेल्या आहेत। आता अशा पद्धतीच्या एका स्मॅशरच्या साहाय्याने मी या भाज्या छान स्मॅश करून घेणार आहे। आपल्या सर्व भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत, आता आपण बाजूला ठेवूयात। आणि इथे कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घेतलेले आहे। तेल तापले की आपण यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, ज्या मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत। लसूणची अगदी बारीक पेस्ट करू नये, अशी जाडसरच पेस्ट यामध्ये घालावी। आणि लगेचच आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालणार आहोत। आता हा कांदा आपण छान परतून घेणार आहोत। कांदा परतल्यानंतर मी तुम्हाला जे मगाशी मसाले दाखवले ते मसाले आपण घालणार आहोत। इथे हे आहे लाल तिखट, त्यानंतर इथे मी घेतलेला आहे किचन किंग मसाला, हे सर्व मसाले एवरेस्टचेच आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर थोडी हळदी पावडर, त्यानंतर हा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ। कांदा आपला परतलेला आहे, आता आपण यामध्ये सर्वात प्रथम घालणार आहोत लाल तिखट। अगोदर कांद्यामध्ये लाल तिखट घातल्याने आपल्या भाजीला छान कलर येतो। आता आपण यामध्ये उरलेले मसाले घालूयात, हळदी पावडर, त्यानंतर पावभाजी मसाला, किचन किंग मसाला, मीठ,
हे सर्व मसाले घालून आपण पुन्हा एकदा छान सर्व परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये घालूयात शिजवून ठेवलेल्या भाज्या आणि छान हे सर्व मिक्स करून घेऊयात। आवश्यकतेनुसार आपण यामध्ये थोडे पाणी घालणार आहोत आणि कढईवर झाकण ठेवून याला दोन वाफा काढून घेणार आहोत। दोन वाफा पावभाजीला काढून झालेल्या आहेत। मस्तच किती छान दिसते आहे आपली पावभाजी, तुम्हाला दिसतच असेल। आता आपण पावभाजी गरमागरम सर्व करणार आहोत। इथे मी बाउलमध्ये सर्व करण्यासाठी पावभाजी घेतलेली आहे, त्यावरती सर्वात प्रथम आपण घालणार आहोत कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, यानंतर मी डाळिंबाचे दाणे सुद्धा यामध्ये घालणार आहे। माझ्या मुलीला अशा पद्धतीने सर्व केलेली पावभाजी खायला खूप आवडते। थोडे लिंबू आणि वरतून मस्त असे बटर, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पावभाजी नक्की करून पहा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात अशाच एका खास रेसिपीबरोबर। धन्यवाद।